नमस्कार माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो बघा आज परत एक नवीन विषय अगदी वर्तुळ नाही काढलं थोडंसं लंब वर्तुळाकार काढलं काढला बघा आपण आणि त्याच्यामध्ये स्किन कलर दिला आता त्याला डोळे काढले दोन आणि तोंड बघा कसं काढलं असं का काढलं ते कळेल आता तुम्हाला आता खाली त्याचे कपडे दाखवले आपण तो आकार दिला त्याच्या बॉडीचा सगळं अगदी डिट्ट काढण्यापेक्षा आपण हे असे शॉर्टकट मारलेले आहे त्याच्यामध्ये अर्धगोल गोल लंब गोल त्रिकोण अशातून आपण चित्रनिर्मिती करतो आहे आता पाय बघा सरळ काढले एक पाय सरळ एक पाय थोडासा वाकडा हात बघा कसा काढला आता हा हात बघा इथून असा घेतला आता हाताला फक्त दोनच हे दाखवायचे आहे दोन, दा दोन पाकळ्यासारखं काढायचं बस झाले त्याचे हात ब्राऊन कलर वापरला आपण हातासाठी आणि आता खाली बूट त्याला आपण लंबवर्तुळाकार काढला असा बघा म्हणजे काय झालं आहे सर्कल आणि लंबवर्तुळाकार अशा ह्याच्यातून आपण हे चित्र काढलेलं आहे बघा आणि हे बघून तुम्हाला कळतं आहे की हा मुलगा आहे आणि त्याच्या हातात बघा आता काय दाखवलं आहे मी काय आहे बघा बरं त्याच्या हातात आता तो काय करतो आहे बघा आता हे काय आहे कळलं का काय आहे <laughs> ते साबणाच्या पाण्याचे फुगे तयार केलेत त्यांनी बघा त्याच्याजवळ आहे हा फुगा म्हणून हा मोठा दाखवला आपण आणि रंगीत रंगीत फुगे दाखवलेत बघा हा गुलाबी हा थोडा लांबे म्हणून थोडासा छोटा आणि असं जे मध्ये मी दाखवते ना ते म्हणजे त्याचं चमक असते की नाही त्याला एक साईडला थोडा चमकतो ना तो तसा दाखवलाय आपण तो आता ऑरेंज कलरचा बघा बरं गोल काढला आणि थोडंसं त्याला असं हायलाईट केलं बघा वेगवेगळ्या रंगाचे फुगे काढलेत बघा आपण रंगीबेरंगी हो की नाही तुम्ही खेळता ना साबणाच्या पाण्याचे फुगे करता की नाही तुम्ही मजा येते ना आणि ते पकडायला पण मजा येते हो की नाही बघा आता रंगीबेरंगी फुगे दाखवले आपण बबल्स म्हणता येईल याला आपल्याला किंवा फुगे म्हणूया रंगीबेरंगी काढले सगळ्यात लांब जो आहे तो छोटा दाखवला सगळ्यात जवळ आहे तो मोठा दाखवला एका हातात ते साबणाचं भांडं दाखवलं आणि दुसऱ्या हातात ती नळी असते ना ते त्यात बुडून आपण तो फुंकलं की त्याच्यातून फुगा तयार होतो बबल तयार होतो आता बघा हा चिंटू आहे जो फुगे तयार करतो आहे तो चिंटू आहे आणि हे चिंटूचे दोन मित्रमैत्रिणी आहेत बघा आणि त्यांना ते फुगे बघून खूप आनंद झाला असं आपण दाखवलेलं आहे तुम्हाला होतो ना आनंद असे फुगे बघितले की त्याला पकडावं असं वाटतं त्याला फोडावंसं वाटतं हो की नाही आता बघा याने आनंदाने हात वर केले बघा कसे दाखवले बघा हात वर आणि पाय बघा आनंद झाल्यावर तुमचे पाय असे होतात ना बघा आता त्याच्या पायामध्ये आपण ट्रँगल शूज दाखवले बघा आनंदाने तो एक पाय वर झालाय आणि हात दोन्ही वरती आहेत म्हणजे त्यानं आनंद व्यक्त करतोय तो आता इथे त्यांची मैत्रीण आहे बघा तिने निळ्या रंगाचा फ्रॉक घातला बघा आणि ती कशी उभी आहे ते कळेल बघा आता तुम्हाला हां बघा आता तिच्या केसावरनं तुम्हाला कळणार आहे की ती कुठे बघती आहे ते बघा आता ह्याला नाक तोंड काय काढलं नाही आपण डोळे काढले नाही फक्त केस काढले आणि खाली काय काढलं बघा काळ्या रंगाने वेणी काढली म्हणजे तिचा चेहरा त्या बाजूला आहे असं दाखवलं आपण आपल्याकडे तिची पाठ आहे असं दाखवलं आपण आता तिचे तिची रिबिंग दाखवली आता दोन पाय ती उभी आहे सरळ उभी आहे आणि तिकडे बघती आहे बघा तिने पण हात वरती केलेत आणि ती पण आनंद व्यक्त करते बघा तुम्ही करता ना हात वर करून आनंद व्यक्त करता तसं त्या दोघीं दोघांनी पण ते बबल्स बघून त्यांना खूप आनंद झालेला आहे असं आपण दाखवलेलं आहे यात साबणाचे फुगे हो की नाही अशा प्रकारे हा चिंटू आणि त्याची मित्रमैत्रिणी सगळे एकत्र आलेत आणि तो बबल्स तयार करतो आणि हे एन्जॉय करतायत असं आपण दाखवलं आहे आवडलं चित्र तुम्हाला तुम्ही पण काढा हां लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा ओके बाय